तर पुणे कार अपघातस्थळाची मुख्यमंत्री पाहणी करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्री शिंदे लवकरच पुण्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पुण्याच्या दौऱ्यात शिंदे अपघात प्रकरणाची व्याप्ती जाणून घेणार आहेत. आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहेत. गिरीश, काय अधिक माहिती आहे, मुख्यमंत्री कधी पुण्याच्या दौऱ्यावर जात आहेत? नक्कीच, आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री सध्या दरे गावामध्ये आहेत आणि त्या ठिकाणी काही वैयक्तिक कामासाठी ते तिथे गेले असल्याची माहिती आहे. त्या ठिकाणाहून निघतानाच ते पुण्याच्या दिशेने रवाना होतील अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते आणि घटनास्थळी ते जातील, या ठिकाणची पाहणी करतील आणि पुणे आयुक्तांची सुद्धा त्या ठिकाणी भेट होईल असं सुद्धा बोललं जाते आणि जवळपास त्यांची 10 मिनिटं पुणे आयुक्तांशी सुद्धा बोलणं झालेलं आहे. पुणे हिट अँड रन प्रकरणामध्ये आरोपीची सखोल चौकशी करा, कुणालाही या प्रकरणामध्ये सोडता कामा नये, बिल्डर, मंत्री, आमदार, खासदार कुणाचाही सहभाग असल्यास या प्रकरणात त्यांनाही आरोपी करा, समाजात या प्रकरणाचा माध्यमातून चांगला संदेश जायला हवा असे आदेश सुद्धा पोलीस आयुक्तांना मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री स्वतः या प्रकरणावरती आता जातीनं लक्ष ठेवताना आपल्याला पाहायला मिळतात. नेमकं 2 ते 3 दिवसांमध्ये मोठ्या घडामोडी पाहायला मिळतील असं सुद्धा बोललं जाते. नक्कीच, त्यामुळे पुणे अपघात प्रकरणात येत्या 2 ते 3 दिवसात काही मोठ्या घडामोडी घडू शकतात.